जगातील पहिल्या पाच फळांमध्ये आंब्याची गणना केली जाते. आंब्यामध्ये हापूस, केशर, तोतापुरी, लंगडा यासारख्या विविध जाती आहेत. त्यातही हापूस आंबा सर्वाधिक लोकप्रिय आहे. या हापूस आंब्याची मधुरता आणि उपयुक्तता पाहून या आंब्याला फळांचा राजा असं म्हणतात. कोकणचा हा राजा आज परदेशी बाजारपेठेमध्ये सुद्धा दिमाखामध्ये वावरताना दिसतो, तो त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे. अशा या आंब्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ केले जातात. भारतामधून होणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थांच्या निर्यातीमध्ये एकट्या आंब्याचा वाटा 60% आहे. आज आजा लावतो आणि नातू फळ खातो ही म्हण नामशेष झालीय. आंब्याच्या नवीन कलम लागवडीपासून केलेल्या आंब्याच्या झाडाला 3 वर्षाच्या आतच फळधारणा होण्यास सुरुवात होते आणि त्याची उत्पादकता सुद्धा चांगली असते. नवीन लागवड केलेल्या आंब्याच्या झाडांना 5व्या वर्षापासून चांगली फळधारणा होते आणि दिवसेंदिवस अधिकाधिक उत्पादनही मिळायला लागतं. पण ज्या आंब्याच्या बागा फार वर्षांपूर्वीच्या आहेत, जुन्या आहेत, या झाडांची उत्पादकता कमी झालेली आहे. या झाडांची उंची जास्त असते आणि विस्तारही मोठा असतो. उंच झाडांवर आंबा काढण्यासाठी मजूरही उपलब्ध होत नाहीत. उत्पादन कमी आणि व्यवस्थापन अधिक असं विपरीत गणित या जुन्या आंबा बागांचं होऊन गेलंय. अशावेळी या झाडांचं काय करायचं हा प्रश्न आंबा बागायतदारांसमोर असतो. अशा या जुन्या अनुत्पादित आंबा बागांचं उत्पादन वाढवण्यासाठी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर आंबा पुनरुज्जीवनाचे यशस्वी प्रयोग केले आहेत. याविषयी अधिक माहिती आपल्याला सांगतायत विद्यापीठाचे प्राध्यापक महेश कुलकर्णी. आज आपण इथे कोकणातील जे प्रमुख पीक आहे आंबा, त्याविषयी माहिती करून घेणार आहोत. आंबा हे कोकणातील इकॉनॉमी मोठ्या प्रमाणावर वाढवणारं असं पीक आहे. जर समजा आपण विचार केला तर कोकणात जवळजवळ 180,000 हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड केली जाते. एकंदरीत पूर्ण देशाच्या 10% क्षेत्रावर हापूस आंब्याची लागवड केली जाते. हापूस आंबा ही या भागातली सगळ्यात महत्त्वाची व्हरायटी असून हापूस आंब्याचं दिवसेंदिवस उतरलेलं उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं कोकण कृषी विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रयोग सुरू आहेत. ह्या प्रयोगातील काही प्रयोग हे आंब्यामध्ये घन लागवड करण्यासंदर्भात आहेत, तर काही प्रयोग हे आंब्याची जुन्या झालेल्या बागांची उत्पादकता वाढवण्यासाठी आहेत. जर समजा आपण विचार केला तर जुन्या बागांची उत्पादकता वाढवण्यासाठी खतं, कीड रोग यांच्या व्यवस्थापनाबरोबरच छाटणीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु दुर्लक्षित राहिलेल्या अशा ज्या बागा आहेत किंवा ज्या जुन्या झालेल्या बागा आहेत यांचं जर समजा पुन्हा व्यवस्थापन व्यवस्थित करायचं असेल तर कोकण कृषी विद्यापीठाने निर्माण केलेल्या आंबा पुनरुज्जीवन या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी बंधूंनी करावा असं मला वाटतं. अशा या जुन्या आंब्यांच्या झाडांची उत्पादकता वाढवण्यासाठी झाडांची छाटणी करणं हे महत्त्वाचं तंत्रज्ञान आंबा पुनरुज्जीवनामध्ये वापरलं जातं.
आंबा पुनरुज्जीवनाचं हे तंत्रज्ञान वापरताना योग्य अशा झाडांची निवड केली जाते. छाटणी करण्यापूर्वी झाडांवरील बाणगुळं रोगट फांद्या काढून झाड साफ केलं जातं. हापूस आंब्याच्या पुनरुज्जीवनाबद्दल माहिती देत असताना मला आपल्याला सांगावं असं वाटतं की ज्या बागेचं ज्या झाडांचं उत्पादन कमी झालेलं आहे अशा झाडांची निवड आपण छाटणीसाठी करावी. छाटणीसाठी निवड केलेल्या झाडांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की ही छाटणी करण्यापूर्वी त्याच्यावरच्या रोगट फांद्या वेड्यावाकड्या वाढलेल्या फांद्या तसेच मृतवत फांद्या ह्या काढून टाकाव्यात. या आंबा झाडांची छाटणी करताना विशिष्ट पद्धतीचा अवलंब केला जातो. छाटणीनंतर सर्व फांद्यांना सूर्यप्रकाश मिळावा यासाठी विरळणी तंत्राचा वापर केला जातो. पावसाळ्याचा हंगाम गेल्यानंतर थंडीचा हंगाम सुरू झाल्यावर म्हणजेच उदाहरणार्थ सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपण अशा झाडांची निवड करून फांद्या मार्क करून घ्याव्यात आणि या फांद्यांना खालून 10% छाट देऊन वरच्या बाजूने मग त्या फांद्या पूर्णपणे काढून टाकाव्यात. हा छाट देत असताना सर्वसाधारणपणे तिरकस छाट द्यावा जेणेकरून पावसाचे पाणी तिथे थांबणार नाही. त्याचबरोबरीने मला आपल्याला सांगावं असं वाटतं की जिथे झाडांची फांदी अतिशय गच्च झालेली आहे अशी गच्च झालेली फांद्यांची देखील आपण विरळणी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. हे करत असताना झाडाच्या मध्यभागावर जिथे सूर्यप्रकाश येत नाही अशा भागाचे देखील आपल्याला छाटणीद्वारे सेंटर ओपनिंग करणं गरजेचं आहे. आंबा पुनरुज्जीवनाच्या पूर्वीच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल करून झाडांचं व्यवस्थापन सहजरित्या करता येईल अशा उंचीवर झाडांची छाटणी केली जाते. आम्ही गेली 6 वर्ष इंडो इस्रायल प्रकल्पाअंतर्गत पुनरुज्जीवनाचं तंत्रज्ञान विकसित करत होतो. आम्ही जेव्हा विद्यापीठाचं जे जुनं तंत्रज्ञान आहे की 1/3 अंतरावर झाडाची छाटणी करणं या तंत्रज्ञानाचा उपयोग केला, परंतु नंतर आमच्या असं लक्षात आलं की झाडं जर समजा आपल्या आकारमानानुसार जर आपल्या निरोगी शरीरयष्टीनुसार आपल्या जिथे आपण त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करू शकतो अशा उंचीवर जर समजा आपण कट करू शकलो आणि तिथून झाडाच्या फांद्या वर जाण्याऐवजी झाडाच्या फांद्या आपण जर खाली निर्माण करू शकलो तर झाडं आपल्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतात. मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो जर समजा तुम्ही माझ्या पाठीमागचं झाड बघितलं तर हे जे झाड आहे हे जवळजवळ 25-30 वर्ष जुनं झाड आहे आणि या झाडाची छाटणी आम्ही 10-12 फूट अंतरावर केलेली आहे. 10-12 फूट अंतरावर उंची केल्या छाटणी केल्यानंतर जेव्हा आपण पाहाल की त्याच्या फांद्या वर न जाता आम्ही खाली व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि खालती त्याच्या फांद्यांचं व्यवस्थापन आम्ही तयार केलं. जमिनीपासून जर समजा आपण बघितलं तर 10-12 फूट उंचीवर हे झाड कट करताना आपल्याला दिसतं. सुरुवातीला खालून कट करावं आणि त्यानंतर उरलेला जो भाग आहे हा वरून कट करावा. आपण पाहताय की वर चढलेला माणूस आता जेव्हा हे कट करणार आहे त्यावेळेला आधी खालच्या बाजूने कट ताडल्यामुळे हे झाड बरोबर आपल्या दिशेने खाली पडणार आहे. झाडाची छाटणी केल्यानंतर हे झाड पूर्णपणे उघडं बोडकं होतं, अखंड सूर्यप्रकाशामध्ये न्हाऊन निघतं. अशा वेळी होणारं बाष्पीभवन कमी करणं अत्यंत गरजेचं असतं. ही झाडाची छाटणी केल्यानंतर ज्या झालेल्या जखमा आहेत त्या जखमांना औषध लावणं देखील गरजेचं आहे. हे औषध लावत असताना 10 ग्रॅम कार्बनडेझिन एक ब्लॅक जपान नावाचा रंग बाजारात मिळतो, काळा डांबराप्रमाणे तो असतो, त्याच्यामध्ये 10 ग्रॅम कार्बनडेझिन 1 लिटरला मिक्स करावं आणि हे ज्या जखमा झालेल्या आहेत त्या जखमांवर वरून तसेच दोन्ही बाजूनी सगळ्या बाजूनी व्यवस्थित लागेल असं लावं. मित्रांनो, मला आपल्याला सांगावं असं वाटतं की कुठलीही गोष्ट तोडणं फार सोपं असतं, पण त्यानंतर त्याची जी काळजी घ्यावी लागते ही फार महत्वाची आहे. आणि अशा वेळेला झाड हे पूर्णपणे सूर्याच्या स्वाधीन होतं,
व अशा वेळेला बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर वाढतं. हे टाळण्यासाठी आपल्याला त्याच्यावर बोर्डो मिश्रणाचा किंवा चुन्याचा एखादा हात देणं व त्याच्यातनं होणारं ट्रान्सपिरेशन कमी करणं गरजेचं आहे. ते तोडून झाल्यानंतर जर समजा एक महिना गेला, दीड महिना गेला, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर झाडाला फांद्या यायला सुरुवात होते. ज्या ज्या ठिकाणी नवीन फांद्या फुटणार आहेत अशा ठिकाणी जिथे खोड फाटतं अशा ठिकाणून खोडकिड्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तर त्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातनं कीटकनाशकाची फवारणी करावी. क्लोरोपायरीफॉस 50 ml 10 लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करतोय. कुठलाही इन्सेक्टिसाईड किंवा फंजीसाईडचा स्प्रे करत असताना तोंडावर मास्क बांधावा, हातात ग्लोव्ह घालावे. हळूहळू साधारण 40 ते 60 दिवसांनी आपल्याला त्याच्यावर नवीन फांद्या यायला सुरुवात होते. या नवीन आलेल्या फांद्या अत्यंत नाजूक असतात, तेव्हा झाडावर न चढता शिडीचा वापर करून या फांद्यांचं व्यवस्थापन करणं हा या प्रक्रियेमधील सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आत जाणाऱ्या फांद्या, खालच्या बाजूने येणाऱ्या फांद्या या शक्यतो काढाव्यात, आणि वरच्या बाजूने जाणाऱ्या फांद्या ज्या आहेत त्यांची राखणी करावी, शिडीचा वापर करावा. झाडावर चढून जर केलं तर वरच्या बाजूला जे असलेले डोळे आहेत ते खुटण्याचा संभव असतो. सर्वसाधारणपणे जिथे आपण छाटलंय तिथे एखाद दोन फांद्या ठेवून उरलेल्या फांद्या साधारण 1-1 फुटाच्या अंतरावर खालच्या बाजूला विकसित कराव्यात. सर्वसाधारणपणे जेव्हा ही फांदी एक डोळा सोडून दुसरा डोळा वाढू लागतो त्यावेळेला पुन्हा एकदा त्या डोळ्याच्या पाठीमागे 1 इंचावर कट करावी, आणि 1 इंचावर कट केल्यानंतर त्याच्या पाठीमागच्या डोळ्यातून नवीन 2 फांद्या बाहेर पडतात. अशा प्रकारे झाडाच्या फांद्यांचे व्यवस्थापन आपण करण्याची फार गरज आहे. आमची माती आमची माणसं, प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता, पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. साधारण वर्षभरामध्ये हे झाड पूर्ववत होतं, त्यानंतर मात्र झाडांची वाढ योग्य होण्यासाठी झाडाला योग्य त्या प्रमाणामध्ये खत द्यावं लागतं. ही सुरुवातीचे 6 महिने ते 1 वर्षासाठी आपल्याला ही काळजी घ्यावी लागते. झाडाला रेग्युलर खताचा डोस द्यावा. खताचा डोस देऊन झाल्यानंतर सर्वसाधारण 15 जुलै ते 15 ऑगस्ट या महिन्यामध्ये कल्टारची मात्रा द्यावी. कल्टारची मात्रा दिल्यानंतर आपल्याला असं आढळून येतं की या झाडांची पानं फार जाड झालेली आहेत, याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ फार मोठ्या प्रमाणावर होत असते. ही थांबवून कुठेतरी या झाडांना रिप्रोडक्टिव्ह ग्रोथमध्ये घेऊन जाणं गरजेचं असतं. त्यावेळेला ह्या कल्टारचा फार मोठा उपयोग होतो, आणि अशा वेळेला ह्या झाडांना साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये पालवीच्या ऐवजी मोहर बाहेर पडतो, आणि या मोहराला नंतर सर्वसाधारण पहिल्या वर्षी एक गॅप पडून दुसऱ्या वर्षीपासून आपल्याला 250 ते 300 फळ मिळायला सुरुवात होते. कोकण कृषी विद्यापीठानं आपल्या संशोधन प्रक्षेत्रावर अशा जुन्या आंब्यांच्या झाडांवर या आंबा पुनरुज्जीवन तंत्राचा प्रयोग करून विद्यापीठानं या बागांपासून आंब्याचं अधिक उत्पादन घेतलेलं आहे. मित्र, मला आपल्याला सांगावं असं वाटतं की कोकण कृषी विद्यापीठाने या तंत्रज्ञानाचा स्वतःच्या शेतावर अवलंब केला असून आमच्या रिसर्च स्टेशनवर जवळजवळ आम्ही 1400 झाडं कट केलेली आहेत. मोठ्या झाडांवरची फवारणी, मोठ्या झाडांवर आपण करत असलेला खर्च, आणि त्याचनंतर ह्या जुन्या झाडा म्हणजे जुन्या झाडांचं पुनरुज्जीवन केल्यानंतर करण्यात येणारा खर्च आणि या झाडांचा रिस्पॉन्स हा खूप चांगला आहे. याच्यामध्ये आपल्याला खर्च कमी येतो, फळांचं प्रमाण वाढतं, फळांची क्वालिटी वाढते, फळांची संख्या वाढते, आणि याचा फायदा आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर होतो. प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या बागेमध्ये या आंबा पुनरुज्जीवन तंत्राचा वापर करून यशस्वी आंबा उत्पादन घेतलं आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळजवळ 100 गावांमधील 200 शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत व जवळजवळ 1400 झाडं आम्ही या प्रकल्पांतर्गत प्रून केलेली आहेत. या सर्व झाडांना 2012 साली आम्ही जी प्रून केलेली ही सर्व झाडं जी आहेत या सर्व झाडांना आता आंबे लागायला सुरुवात झालेली आहे. काही आमच्याकडे असे शेतकरी आहेत, उदाहरणार्थ असोऱ्याचे निमकर आहेत, की ज्यांनी सुरुवातीला 6 झाडांपासून हा प्रयोगाला सुरुवात केली आणि आज त्यांनी स्वतःची 60 ते 80 झाडं स्वतःच्या मेहनतीने प्रून केलेली आहेत. मित्रांनो, मला आपल्याला या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देताना हे आवर्जून सांगावं असं वाटतं की आपण आमच्या संशोधन केंद्राला इथे भेट द्या, संपूर्ण माहिती आधी जाणून घ्या आणि त्याच्यानंतरच आपण पुनरुज्जीवनाचं प्रात्यक्षिक आपल्या बागेत करू. शेतकरी बंधूंनो, या आंबा पुनरुज्जीवन तंत्रानं जुन्या आंबा बागांपासून अधिक फायदा मिळतो हे नक्कीच. तेव्हा आपणही या तंत्राचा वापर जुन्या अनुत्पादित आंबा बागांमध्ये करा आणि अधिक उत्पादन मिळवा. Thank you.